कधीपासूनची बसली आहे आज मी इथं माझ्या मालाच्या या सौदावर. सूर्यास्ताच्याकडे निघाला ना तेव्हापासून बसली आहे. माझ्या पाठीमाग हा अयोध्येचा मानबिंदू असलेला भव्य देखणा राजप्रासाद आहे, तर समोर आहे शरयूचा विस्तीर्ण आणि अथांग असा सावळा प्रवाह. माझ्या आजवरच्या आयुष्याच जणू प्रतीकच आहे हा प्रवाह. दहा दिशातून तिने सहज दाटून येऊ लागली आहे. शरयूवरून येणारे गार वारे माझ्या या थकल्या काळीवर शिरशिरी उठवत आहे. प्रासादाभोवतालच्या उद्यानातून मधूनच सुगंधी झुळूकही उठते. आणि तरी देखील माझ्या मनाची हुरहुर आज जरा देखील शांत होत नाही. सायंकाळ झाली की या सौंधावर येऊन बसण्याची किती जुनी सवय गेली माझी. अगदी रमवून जात असे माझं मन इथं असं बसून साऱ्या ऋतूंचे हे सायंकालीन रंग निहाळताना. मनातले सारे कल्लोळ अगदी शांत शांत होत जात असत. कितीतरी प्रश्नांची उत्तरं गवसून जात असत. पण आज केवढी प्रचंड खळबळ भाजली आहे माझ्या अंतरंगात. एकीकडे पाठीशी असलेल्या या राजप्रासादात नांदलेला माझा अवघा भूतकाळ आज जिवंत होऊन उठला. आणि दुसरीकडे नजरेसमोर आहे तो शरयूचा दूरवर दिसणारा तुसर पैलतीर. क्षितिजात दिली पावलेला तो पैलतीर जणू काही माझा उदय आहे. उद्या प्रातः समयीच प्रस्थान करायचं ठरले आहे. राजमाता कौसल्या देवी, कैकेयी देवी आणि मी स्वतः तीर्थाटनास निघणार आहोत. शांतीच्या शोधात, मुक्तीच्या शोधात, मोक्षाच्या शोधात. आणि एकदा इथून निघाल ना की परत या नगरीत, या प्रासादात, या आपल्या माणसात फिरून येणे नाही. आणि म्हणूनच आज दिवसभर फिरली. साऱ्या दालनांमधून फिरले, उद्यानात, पाकशाळेत, अगदी गोशाळेत देखील जाऊन आले. माणसे, पशुपक्षी, झाड, वेली, साऱ्या साऱ्यांचा निरोप. अनवधानानं हातून घडलेल्या चुकांकरिता क्षमा याचना देखील केली. पण हे सार काही हे ओठ जणू मुक्त झाले होते. आज शब्द जणू काही गोठून गेले होते जिभेवर. हे भरले डोळे तेव्हा काही बोलले असतील तेवढंच. पण आता इथे या सौंधावर अशी बसलेली असताना माझी मलाच मी अनेक प्रश्न विचारते. कोण होते मी? कोण झाले मी? कोण आहे मी? कुठं अंत असेल माझा? काय होत माझ्या जन्माचं प्रयोजन? काय होत माझ्या जगण्याचं प्रयोजन? कैकेयी देवींच्या त्या एका निष्ठूर मागणीनं एका क्षणात किती बदलून गेलं माझं जीवन. मी देखील राणीच होते ना, मग काहीच का राहत तेव्हा माझ्या हाती? राज्ञीपणाचा अभिमान तर मी कधीच मिळवला नव्हता. कारण एखाद्या शांत प्रशांत महासागरासारख्या धीर गंभीर स्वभावाच्या महाराणी कौशल्याने प्रथम पत्नी म्हणून महाराणी होते. एखाद्या कोसळत्या प्रपातासारख्या स्वभावाच्या असणाऱ्या लावण्यवती कैकेयी देवी त्या तर महाराजांच्या हृदय सिंहासनावर आरूढ असलेल्या पट्टमहिषी होत्या. त्यामुळे राज्यकारभारातही त्यांचा हस्तक्षेप असे. स्वामींचा जास्तीत जास्त काळ त्यांच्याच महालात व्यतीत होत असे. खरंतर मी देखील सौंदर्यवतीच होते. स्वभावानं मात्र या शरयूसाठी शांत, धैर्य, अल्पसंतुष्ट आणि समजूतदार. साऱ्यांवर मायेचा वर्षाव करणारे, साऱ्यांचे अपराध पोटात सामावून घेणारे. म्हणूनच तर उपेक्षा झाली नसेल ना महाराजांकडून माझी, माझ्या सद्गुणांची. पण माझ्या बुद्धिमत्तेवर, माझ्या विवेकावर विश्वास होता महाराजांचा. त्यामुळे अधून मधून सल्ला देखील घेत ते माझा. पण अंतरीचा ओढा तो मात्र मला त्यांचा माझ्याकडे कधीही जाणवला नाही. तो कैकेयी देवींकडेच होता. पुत्रप्राप्तीच्या अभिलाषेनं काशी नरेशांच्या या पुत्रीला, या सुमित्रेला महाराज पाणी ग्रहण करून या राजप्रासादात घेऊन आले खरे. पण माझ्याकडूनही त्यांच्या मध्ये निराशाच पडली. मग का मिळावं मला महत्व त्यांच्या आयुष्यात? पुढं गुरु वसिष्ठांनी
पुत्र कामेष्टी याग करण्याचा सल्ला दिला. यज्ञाचा प्रसाद म्हणून मिळालेल्या पायसाच्या रूपात आमच्या प्रयत्नांना जणू परमेश्वरी आशीर्वादच लाभला. यथावकाश आम्ही तिघीही पुत्रवती झालो. उतार वयात महाराजांना पुत्रलाभ झाला. सारी अयोध्या नगरी आनंदाच्या वर्षावात चिंब धावून निघाली. कौसल्या देवींच्या पुत्राचं राम तर कैकेयी देवींच्या पुत्राचं भरत असं नामकरण करण्यात आलं. माझ्यावर मात्र परमेश्वराची दुप्पटीने कृपा झाली होती. लक्ष्मण आणि शत्रुघ्न या दोन पुत्रांच्या रूपानं, या दोन जुळ्या पुत्रांच्या रूपानं त्रिखंडातलं सुख माझ्या अंकावर खेळू लागलं होतं. मी भाग्यवती ठरले होते. आजपर्यंतच उपेक्षेच सार शल्य पार कुठल्या कुठं पळवून गेलं होत. सूर्याचं तेज आणि चंद्राचं लावण्य धारण करणारी आमची ही इक्ष्वाकू कुलातील बालकं दिसामासांनी वाढू लागली होती. आपल्या बाललीलांनी साऱ्यांना सुखवू लागली होती, रिझवू लागली होती. साऱ्या आर्यावर्ताचं भूषण असलेला हा आमचा रघुवंश आता या बालकांच्या रूपानं पुढे चालत राहणार. कौसल्या देवी आणि कैकेयी देवी आपल्या पुत्रांच्या म्हणायलाच माता होत्या. पण त्या चारही बालकांचा ओढा माझ्याकडे होता. रोज रात्री माझ्या कुशीत शिरून अंगाई गीत ऐकल्याशिवाय चौघीही निद्रिस्त झोपत असत. घे बाई सुमित्रे, सांभाळ आपल्या लेकराला, असं म्हणत महाराणी, वैतागलेल्या महाराणी रामाला माझ्या अंतपुरात आणून सोडे. ही चारही बालक मला माझीच वाटत. सापत्न भाव कधी शिवलाच नाही माझ्या मनाला. माझ्या लक्षात येत कि लक्ष्मण रामाला आणि शत्रुघ्न भरताला जरा देखील विसंबत नाही. आपल्या बंधूंची अनुयायी म्हणून सेवा करण्याकरिताच जणू माझ्या या दोन पुत्रांचा जन्म झाला होता. म्हणूनच त्याग आणि सर्वस्व समर्पण हा त्यांचा प्रकृती धर्म होता. म्हणूनच भगवान श्री विष्णूंना सुखशय्या देणाऱ्या शेषाप्रमाणे राम आणि लक्ष्मणाचं नातं आहे असं आम्हाला वाटू लागले. शत्रुघ्न तर भ्राता भरताची सावलीच होता. परमपराक्रमी महाराज दशरथांच्या स्वभावात एक वैगुण्य होत. मात्र समोरच्याची मागणी काय आहे हे न विचारताच ते त्याला देऊन टाकण्याचं वचन देत असत. म्हणूनच महर्षी विश्वामित्रांचं दरबारात आगमन होताच त्यांना काय हवं आहे हे न विचारताच महाराज त्यांना होय म्हणून बसले. आणि मग महर्षींनी यज्ञ रक्षणार्थ रामाची मागणी करताच स्वतःच मूर्छित झाले. ही चूक त्यांनी कैकेयी देवींच्या बाबतीतही केली. आपल्या सारथ्य कौशल्यानं युद्धभूमीवर महाराजांचे प्राण वाचवणाऱ्या कैकेयी देवींना त्यांनी न मागताच महाराजांनी असे दोन कोरे वर देऊन टाकले ज्यांचा उपयोग त्या भविष्यात कधीही करू शकणार. आणि मग रामाच्या राज्यारोहणाची बातमी कळताच मंथरेनं कान भरले आणि कैकेयी देवींनी डाव साधला. मत्सरानं आणि स्वार्थानं आंधळ्या झालेल्या देवींनी एका वरानं रामासाठी 14 वर्षांचा वनवास आणि दुसऱ्या वरानं भरतासाठी राज्यपदाची भूमिका. आपणच दिलेल्या वचनाच्या जाळ्यात, आपणच दिलेल्या वचनाच्या जाळ्यात महाराज एखाद्या मत्स्याप्रमाणे अडकले, तडफडले आणि भिजले. या अयोध्येतील सारस सारा आनंद त्यांच्या बरोबर एका क्षणात भिजला, एका क्षणात भिजला. खर तर रामानं जनक महाराजांच्या शिवधनुष्याचा भंग केल्यानंतर राजसृष्टी घेण्यात आल्या होत्या. रामाची जानकी, लक्ष्मणाची उर्मिला, भरताची मांडवी आणि शत्रुघ्नाची श्रुतकीर्ती या रघुकुलाची शोभा वाढवू लागल्या होत्या. सारे असे सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत असतानाच कैकेयी देवींना ती दुर्बुद्धी सुचली आणि त्या महाप्रलयात सार सुख सारा आनंद क्षण मला पाचोळ्या भरत आणि शत्रुघ्न त्यावेळी भरताच्या मातुलगृही होते. एक वचन, एक बाणी आणि एक पत्नी व्रताचं पालन करणारा आम्हा सगळ्यांचा लाडका राम आपल्या पित्याचं वचन खरं करण्यासाठी वनात जायला सिद्ध झाला. सीतेनंही त्याच्याबरोबर वैकल धारण केली आणि रामाचा उजवा हात जणू काही त्याचा बहिष्चर प्राणच असा माझा लक्ष्मणही त्यांच्या मागोमाग निघाला. प्रिय पत्नी उर्मिलेला मागे सोडून मला त्याच्या मातेला मागे सोडून पण दोघा बंधूंमधील अपूर्व प्रेमाची कल्पना असल्यानं तू कशाला वनवासातील यातना भोगतोस असं मी त्याला म्हणून अडवलं नाही. उलट रामाला पित्या समान, जानकीला माते समान आणि वनाला अयोध्ये समान मानून तू सुखानं जा असा आशीर्वादच मी त्याला दिला.
माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी अशा कठोर शब्दात आपल्या मातेचा धिक्कार करीत दुःख विव्हळ भरत रामाला परत आणण्यासाठी वरा दिला. आणि तुम्ही 14 वर्षानंतर परत आला नाहीत तर मी अग्निकाष्ठ भक्षण करीन अशी घोर प्रतिज्ञा करून रामाच्या पादुका घेऊन परत आलो. या संपूर्ण काळात माझा शत्रुघ्न भरताची जणू सावली बनून राहिला. केवळ हे बंधू प्रेम या एकाच बाबतीत स्पर्धा होती या 14 भावंडांची एकमेकांशी. पुढे रावणानं कपटानं केलेलं सीताहरण, राम रावण युद्ध, रावणाचा निपात, सीतेचं अग्निदिव्य आणि या साऱ्यांचं विजयी होऊन अयोध्येला परत येणं सारं विधी घडलं. पण या संपूर्ण काळात रामाला सांभाळून घेणार माझ्या लक्ष्मणाशिवाय कोण होत बरं? वानरांना सापडलेले सीतेचे अलंकार ओळखताना नाहम जानामी केयुरे, नाहम जानामी कुंडले, नुपुरे त्वमी जानामी नित्यम पादाभिवंदना असं म्हणत सीताबाईची केवळ नुपुर ओळखणारा माझा लक्ष्मण केवढं सांस्कृतिक उन्नयन साधलं होतं त्यानं स्वतःच. माझं मन अभिमानानं भरून किरती बांधता ऐकतात. पण त्याही पेक्षा जास्त अभिमान मला लक्ष्मण पत्नी उर्मिला माझ्या स्नुषेचा वाटतो. 14 वर्षे आपल्या प्रिय पतीचा वियोग सहन करीत, आम्हा मातांची सेवा करीत एखाद्या व्रतस्थ योगिनीच आयुष्य जगणारी तरुण उर्मिला मला या आर्यावर्तातील सर्वात श्रेष्ठ पत्नी आणि सर्वात श्रेष्ठ स्नुषा वाटते. पुढे आम्हाला दातवंड झाले. रामाचे लवकुश, भरताचे तक्ष पुष्कर, लक्ष्मणाचे अंगद आणि चंद्रकेतू, तर शत्रुघ्नाचे सुबाहू आणि शत्रुघ्नती जन्माला आले. अयोध्ये आता रामराज्य स्थापित झालं होतं. सारी प्रजा सुखात होती. लाडकी सीता आपल्यात नाही हे शल्य मात्र आम्हा सर्वांच्या हृदयात. पुढे लग्नाच्या निमित्तानं सीतेचाही शोध लागला. लव आणि कुश या आपल्या जुन्या पुत्रांशी रामाचं मिलन झालं. पण आत्मसन्मानाच्या रक्षणार्थ सीतेनं आम्हा सर्वांच्या डोळ्या देखत भूगर्भात समाधी घेतली. या साऱ्या दुःख आणि सुखद घटनांची साक्षीदार प्रारब्ध कुणाला चुकत नाही आणि काळ कुणासाठी हे थांबत नाही हेच खरं. महाराज दशरथ मला भगवती स्वरूप, राजप्रासादातील आंतरिक व्यवस्था, माझ्या निर्णय कौशल्यावर आणि नियोजन क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांनी माझ्या हाती सोपवली. या जबाबदारीचं वहन करता करता वार्धक्य कधी आलं मला कळलंच नाही. रामासारख्या लोकोत्तर मर्यादा पुरुषोत्तमाला जन्म देऊन कौसल्या मातेची खूप धन्य झाले. त्याग आणि समर्पण याचे आदर्श प्रस्थापित करीत माझ्या लक्ष्मण आणि शत्रुघ्नानं माझंही नाव उठवलं. पण भरतासारखा थोर पुत्र कोटी येऊनही कैकेयी देवींचं नाव मात्र सतत तिरस्कारानंच घेतलं. पण आज जेव्हा मी मागे वळून या साऱ्या घटनांचा विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात येत की रावणासारख्या माजलेल्या आदमाचं पारिपत्य करण्यासाठी प्रत्यक्ष देवांनी आखलेल्या योजनेत त्यांना केवळ एक सोंगटी म्हणून वापरलं गेलं. आणि म्हणूनच आज माझ्या मनात कैकेयी देवींबद्दल यत्किंचितही कटुता नाही. उद्या प्रातः काळी निघायचं आहे. खर तर तीर्थाटन तीर्थयात्रा हे फक्त एक नाव आहे. खर म्हणजे या कृतार्थ मातेचा हा जीवन प्रवास आता सरत आलेला आहे आणि लवकरच तो प्रभूशाली विसावणार आहे.